नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जी काही महाडा भरतीची जी ऑनलाईन परीक्षा सुरू आहे त्यातही सर्रास पण या ठिकाणी जो काही गोंधळ आहे तो गोंधळ या ठिकाणी सुरू असताना आपल्याला दिसत आहे यामध्ये बघू शकता महाडा रिक्रुटमेंट दोन हजार बावीस बीड पोलीस अरेस्ट डम्मी कॅन्डिडेट फ्रॉम एक्झाम सेंटर या ठिकाणी बघू शकता डम्मी कॅन्डिडेटला या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेला आहे यामध्ये सविस्तर माहिती जी आहे ती बघूया या ठिकाणी आधी जी काही महाडाची परीक्षा मित्रांनो ती ऑफलाईन पद्धतीने होणार होती परंतु यामध्ये बराचसा घोटाळा होत आहे असं समोर आल्यानंतर ती परीक्षा आता ऑनलाईन घेण्यात येत आहे आणि सध्या ऑनलाईन पेपर सुरू आहे परंतु ऑनलाईन असूनही या परीक्षेत गैरव्यवहार सुरू असल्याचं दिसत आहे आणि आज सुरू असलेल्या माडा भरतीच्या परीक्षेत एका मुन्नाभाईला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे एक फेब्रु एक फेब्रुवारी बीड या ठिकाणी जो काही पेपर झाला तर त्यामध्ये हा मुन्नाभाई या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलेला आहे त्याचबरोबर परीक्षेत डुप्लिकेट उमेदवाराचा पडदाफाश जो आहे तो करण्यात आला आणि बीडमधील परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांच्या मुस्क्या आवळण्यात आला आहे पकडण्यात आलेला डुप्लिकेट विद्यार्थ्याकडे मायक्रोफोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे हे एक मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी बीड जिल्ह्यातील दिशा एज्युकेशन येथे या ठिकाणी जे एक्झाम सेंटर आहे त्या ठिकाणी हॉल तिकीट तपासण्याच्या वेळी परीक्षार्थ्याच्या नावाखाली या ठिकाणी दुसराच तरुण आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचबरोबर प्रवेशपत्र तपासत असताना चौकशी केल्यानंतर सदरील तरुणाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे यानंतर बघू शकता त्या ठिकाणी असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणाचा पाठलाग करून पकडला आणि शिवाजीनगर पोलिसात त्यासंदर्भात गुन्हा जो आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे त्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी बघू राहुल सानप नावाच्या मुलाच्या जागी दुसराच औरंगाबाद जिल्ह्यातील या ठिकाणी जो काही उमेदवार आहे तो अर्जुन या नावाचा उमेदवार या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आलेला होता आणि हा जो काही त्यांचा पर्दाफाश आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश उघडकीस आणलेला आहे तर या ठिकाणी असे जर घोटाळे होत असतील तर मग जे उमेदवार या ठिकाणी अभ्यास करून परीक्षा देतात मग त्यांना या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नोकरीला मुकावं लागत आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने परीक्षा घ्यायला पाहिजे शासनाने वेळोवेळी जे काही परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्रावरती केंद्रा या ठिकाणी जामर जे आहे ते जामरसुद्धा या ठिकाणी बदव बसवले पाहिजे कारण अशा पद्धतीचे जे काही मुन्नाभाई असतील त्यांना या ठिकाणी नक्कीच आळा बसणार आहे मित्रांनो महाडा भरतीची तयारी करत असाल तर शेवटी तुम्हाला सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे महापरीक्षा पोर्टलने जे काही ऑनलाईन झालेल्या दोन हजार अठरा आणि एकोणवीसमध्ये ब्याण्णव प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे या ठिकाणी बघू शकता महाडा भरतीसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच आठ हजार प्लस या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्नाचा यामध्ये सराव या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे यानंतर ऑनलाईनच्या जे काही ब्याण्णव प्रश्नपत्रिका त्या प्रश्नांचे विषय व उभ घटकानुसार यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे जसं की मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल सामान्य अध्ययन असेल या सर्वांचा यामध्ये समावेश आहे आणि एकत्रित तुमचे आठ हजार प्लस जे काही प्रश्न आहे मित्रांनो त्या प्रश्नाचा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पद्धतीने जे झालेले प्रश्न आहे ते प्रश्नाचा या ठिकाणी समावेश होणार आहे प्रथमवृत्ती दोन हजार बावीसशी ची असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल राऊतवार सरांचं महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला सुद्धा हे पुस्तक मिळून जाणार आहे कारण महाडाभरतीसाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं ऑनलाईन प्रश्नपत्रिका जो सराव आहे मित्रांनो तो सराव तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आणि वरदान ठरणारा पुस्तक असणार आहे